राजकारणासाठी पडेल ते करण्याची आता तयारी काही लोकांची झालेली आहे. काँग्रेसचं बरं आहे, काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जीनं दिसतंय. महाराष्ट्रात फार पेंडन्सी आपल्या तालुका जिल्हा राज्य कोर्टातून असल्यामुळं मी एक मोठी यादी करून चीफ जस्टिस आणि चीफ मिनिस्टर यांच्या मीटिंगमध्ये विषय म्हणून एक यादी पत्र पाठवलेलं रजिस्ट्रार कोर्टाला, आणि त्याची एक कॉपी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवलेली, आणि त्यात सुचवलेलं की फार पेंडन्सी आहे, ती पेंडन्सी कमी करण्यासाठी न्यायालयाने मुख्य न्यायाधीशांनी विचार करावा आणि त्यासाठी कार्यक्रम द्यावा. मला देशमुख साहेबांचा फोन आला, जयंतराव किती वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात राहायचं ठरवलेलं आहे? मी म्हटलं का नाही, मला काही वाटत नाही तुम्हाला जास्त काळ मंत्रिमंडळात राहायची इच्छा दिसते. मी म्हटलं नाही आहे ना, आपल्याला काय आपल्याला राहायचं आहे म्हटलं. नाही म्हटले वा हे पत्र का पाठवलंय म्हटले, मुख्य सचिवांना मुख्य न्यायाधीशांना तुम्ही पत्र पाठवायला लागलाय आणि तुम्ही त्यांना शिकवायला लागलाय की पेंडन्सी कमी करायला काय करायचं, आपलं राहू दे राज्य करूया, कशाला त्यांच्या नादाला लागताय. म्हटले एखादा केस समोर गेली आणि तुम्हाला घरी घालवलं तर मी काही करू शकणार नाही. सांगायचा मतीचा अर्थ हा की असे अनेक किस्से आहेत माझ्याकडं, उभ्या उभ्या फाईलवर सही करायचे, कुठली फाईल घेऊन गेलो तर एवढंच विचारायचे पाटील आमच्या काँग्रेसवाल्यांच्यावर कुठं अन्याय नाही ना, एवढंच म्हणायचे. मी म्हणायचं त्याची यादी जोडली आहे, नाही मी सही करतो, अन्याय झाला तर कळवेन, तेवढी दुरुस्त करावी लागेल. सांगण्याचा मतीचा अर्थ की झटक्यात निर्णय घेणं, विषयाचं प्रचंड आकलन असणं, कोणताही विषय सहजगत्या समोरच्यांचा समजून घेण्याची क्षमता असणारं ते नेतृत्व होतं आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्यात प्रचंड आनंद आम्हा सगळ्यांना मिळाला. मी जरी वेगळ्या पक्षात असलो तरी त्यांनी मला कधी वेगळ्या पक्षात असल्याची वागणूक दिली नाही आणि अतिशय घरातली जिव्हाळ्याची भावना ठेवून त्यांनी आम्हा सर्वांच्यावर प्रेम केलं आणि त्यामुळं पुन्हा मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री ते झाले, पहिल्यांदा मुख्यमंत्री होते पुन्हा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी आम्हा सगळ्यांना आनंद झाला. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यावेळी उल्हासदादा इथं आहेत, उल्हासदादा मी माझ्या मनात असा विचार आला की मुख्यमंत्र्यांचं पद गेलेलं आहे तर त्यांना घरापर्यंत सोडून यावं म्हणून उल्हासदादा मी आणि साहेब आम्ही तिघं वर्षा बंगल्यापर्यंत गेलो. त्याच्या आधी ते आमदार पळवण्याचे कार्यक्रम झालेले बरेच आणि आमदार पळवण्यापेक्षा ते काही घटना घडलेल्या आणि मग त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी आम्ही सगळे बेंगलोरला गेलेलो आमदार घेऊन, नाही का, आणि बेंगलोरला आम्ही सत्य साईबाबांचं दर्शन करायला गेलो देशमुख साहेबांच्या बरोबर. मग ते देशमुख साहेब बसलेले, अजून दोघं तिघं मला वाटतं उल्हासदादाही बसले असतील, मी बसलेलो, असे आम्ही सगळे बसलेलो होतो. बस सत्य साईबाबा आले, विलासरावजी आधी भेटले, त्यांना आशीर्वाद दिला, असं करत 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 माझ्याकडे आले. आमचा विश्वासदर्शक ठराव होता 9 तारखेला का काहीतरी. मी स्वामींना विचारलं, स्वामी ते 9 आमचा विश्वासदर्शक ठराव आहे, काय होणार, सब अच्छा होगा, कुछ नाही होगा, अडचण येणार नाही, हां लेकिन आप मंत्री रहोंगे, ठीक आहे म्हटलं, आपलं काम झालं ते गेले. आणि काही काळानंतर साहेबांनी राजीनामा दिला आणि आम्ही तिघं वर्षा बंगल्यापर्यंत गाडीतनं गेलो. मी म्हटलं साहेब, हां साहेब म्हटले मला, जयंतराव स्वामींनी बाबांनी तर आपल्याला आशीर्वाद दिलेला. हो म्हटलं, म्हटलं आशीर्वाद दिला होता हे खरं आहे, पण म्हटलं त्यात एक कॅच आहे. काय आहे म्हटलं कॅच,
ते म्हटले तुम्हाला आशीर्वाद दिला, तुम्ही काही विचारलं नाही. हो म्हटलं मी कसं विचारणार, मी विचारलं. तर ते म्हटले विश्वासदर्शक ठराव मान्य होईल. आणि परत म्हटले हां लेकिन आप मंत्री रहेंगे. तर मी म्हटले याचा अर्थ असा की मंत्रिमंडळात बदल होईल आणि मी कंटिन्यू होईल, बहुतेक माझं कंटिन्यू होईल. हां म्हटले बरोबर आहे म्हटले. इतका बारकावा सांगायचा मुद्दा हा की अशा अनेक प्रसंग आहेत, मी तुम्हाला बरेच सांगू शकेन तपशिलात, वेळ बराच झालेला आहे. पण असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळणं अशक्य आहे असं मला वाटतं. आज काँग्रेस विलासराव देशमुख साहेब असते अधिक संपन्न, अधिक सामर्थ्यवान झाली असती. आणि म्हणून विश्वजीत आणि आमचे सतेज पाटील यांनी आग्रह केलेला आहे की नवनेतृत्व म्हणून अमित देशमुखांनी पुढं यावं राजकारणात महाराष्ट्राच्या, आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी पुढं दिग्गज आहे तिथं, त्यांना काही चॅलेंज मी करत नाही. पण त्यांच्यानंतर तुमची पिढीच आता ही जबाबदारी घेणार आहे. आम्ही आहेच की तुमच्या सेवेलाच आहे. पण ही मी बघितलेली आहे एकेकाळी सक्षम भक्कम अशी काँग्रेस महाराष्ट्रात उभी होती. आणि माझं आजही मत आहे की ती विलासराव देशमुखांच्या नेतृत्वामुळेच होती असं माझं त्यावेळेपासून मत आहे. विलासराव देशमुख साहेब बाजूला गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसाला काउंटर माणूस कोण आहे हे राजकारणात माहिती पाहिजे. समोर आमदार आला की त्याचे विरोधी कोण आहे हे लगेच लक्षात नाही आलं तर नेतृत्व करता येत नाही. आणि ते महाराष्ट्राची खडानखडा माहिती विलासराव देशमुख साहेबांना होती. आज राजकारण बदललेलं आहे, राजकारणात विचार लोप पावलेले आहेत. आणि म्हणून मोठमोठ्या नेत्यांची मुलं आता शिव्या देण्याच्या पर्यंत पोहोचलेली आहेत. आपल्यापैकी किती जणांनी ऐकलं असेल मला माहीत नाही, पण एखाद्याचा एखाद्यावर संताप व्यक्त करताना किती खालच्या दर्जाला राजकारण जातं. आणि म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की आता कुठंतरी थांबलेलं बरं, किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण होतं आहे, किती गुंडगिरी महाराष्ट्रातल्या राजकारणात शिरते आहे याची अनेक उदाहरणं गेल्या काही महिन्यात दिसायला लागते. माझी लातूरकरांना विनंती आहे, या लातूरने महाराष्ट्रातल्या काँग्रेसला सतत तेज आणि ताकद देण्याचं काम केलं. या लातूरने महाराष्ट्राला काँग्रेस ठामपणाने अस्तित्वात आहे हे अनेक वेळा सिद्ध करून दाखवलेलं आहे. लातूरकरांच्यावर ही जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्रात आपण ज्या संस्कृतीत वाढलो, जी संस्कृती अगदी विलासराव देशमुख साहेब, शिवराज पाटील चाकूरकरांचे, शिवाजीराव निलंगेकर साहेबांनी महाराष्ट्राला दाखवली, ती संस्कृती महाराष्ट्रात आता मित्रांनो लोप व्हायला लागली आहे, लोप पाहायला लागली आहे. आता लोप होणाऱ्या या संस्कृतीला टिकवण्याचं काम हे लातूरकरांनीच केलं पाहिजे. राजकारणासाठी पडेल ते करण्याची आता तयारी काही लोकांची झालेली आहे. काँग्रेसचं बरं आहे, काका पुतण्या नातं तुम्हाला जरा धार्जीनं दिसतंय. दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व इतकं उत्तमपणाने ते नेतृत्व करतायत, पण त्यांचे आणि अमित भैयांचे आणि त्यांच्याबरोबरच्या सर्वांचे संबंध इकडील तेवढेच मधुर आहेत. शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं, पण व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका राजकारणासाठी कधी कोणी घेता कामा नये. पण आता त्याही गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत.